श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर 9 दिवसाला ज्या 9 दिवसांचा ज्यांना उपवास आहे त्यांना रोज उठून काय फराळ करावं याची चिंता भासत असते आणि पोटही भरलं पाहिजे, दिवसभर कामं करायची असतात, एनर्जीही आली पाहिजे. यासाठी आपल्याला काय करून खावं हे तुम्हाला सांगते. तर मी आज भगरीची भाकरी आणि आमटी तुम्हाला दाखवणार आहे. हे पहा, ही संपूर्ण थाळी कशी बनवायची आपण ते तुम्हाला दाखवणार आहे. मी याचबरोबर उपवासाचं लिंबाचं लोणचं आहे आणि दही आहे. तर चला तुम्हाला सांगते मी पीठ कसं दळून आणायचं आहे ते. तर हे 1/2 किलो मी साबुदाणा घेतलेला आहे आणि 2.5 किलो भगर स्वच्छ धुवून वाळून घेतलेली आहे. तर 1/2 किलो साबुदाणा आपण कढईमध्ये छान भाजून घ्यायचा आहे. जास्त लालसर करायचं नाही आहे, आंबळंबळच असा गरम करून घ्यायचा आहे. हे पहा, आणि त्या 2.5 किलो जी भगर घेतलेली आहे, तुम्हाला हे दोन्हीचं प्रमाण सांगितलं आहे. 2.5 किलो भगरीला 1/2 किलो साबुदाणा पुरे होतो. तर भगर छान स्वच्छ धुवून वाळवून घेतलेली आहे आणि भाजलेला साबुदाणा छान थंड करून मग याच्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. आणि हा आपल्या घरगुती कुठे गिरणी असेल जिथे उपवासाचं दळलं जातं अशा ठिकाणी मी दळायला दिलं होतं. आणि दळून येऊन पहा असं पीठ छान तयार होतं याचं. हे पहा, खूप सुंदर पीठ तयार होतं. चाळण्याची सुद्धा कधीकधी गरज पडत नाही, पण तुम्ही चाळूनही घेऊ शकता. आता मी याच्या भाकरी कशी करायची. हे पहा, हे पीठ छान मी मीठ टाकून मळून घेतलेलं आहे. तुम्हाला आता मळताना मी दाखवलं नाही आहे, पण मग छान मळून घ्यायचं आहे. याप्रकारे जसं भाकरीला पीठ लागतं आपल्या तसं छान मळून घ्यायचं आहे आणि त्याची भाकरी करायची आहे. याच प्रकारे खूप पीठ हे उडतं हे सगळं भाकरी करताना, त्याच्यामुळे पसारा हा होतोच. मग जरा तुम्ही पसाराकडे इग्नोर करा जरा, कारण होत असतो, पीठ उडतच असतं. तुम्ही बघताय थापताना पीठ किती उडतं आहे. माझी एक भाकरी भाजून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान लागते, टेस्ट लागते, एकदम टेस्टी असते ही भाकरी आणि पोटही पटकन भरतं. या प्रकारे आपल्याला भाकरी भाजून घ्यायची आहे. कोणी कोणी तव्यावरच पालथी करून भाजून घेत असतं, तुम्ही त्याप्रकारे भाजून घ्या. जशी तुम्ही भाजता तशी भाजली तरी काही हरकत नाही, पण सर्व बाजूनी छान भाजून घ्यायची आहे. जास्त लाल अशी करायची नाही, कारण कडक झाल्यावर तिची टेस्ट अजिबात चांगली लागत नाही, त्यामुळे मऊसर भाकरी छान लागते. हे पहा, या प्रकारे माझा लोखंडी तवा आहे हा, तुम्ही कोणताही तवा वापरू शकता. हे पहा, भाकरी थापून झालेली आपण त्याच्यावर टाकली आहे आणि याला आपण सर्वत्र पाणी लावून घेणार आहोत. जसे आपण नॉर्मल बाजरी ज्वारीची भाकरी करतो त्याचप्रमाणे आपल्याला ही करायचं आहे. आता हे पाणी थोडंसं सुकलं की आपल्याला भाकरी पचली असे समजायचं खालच्या बाजूने आणि भाकरी छान उलथून घ्यायची आहे. हे पहा, तर आपली भाकरी पाणी सुकत चाललंय आणि भाकरी छान मोकळी झाली. आता बघा, आता ही दुसऱ्या बाजूनेही भाजून घ्यायची आहे. सर्व कडा मोकळ्या करून भाकरी उलथून घ्यायची आहे आपल्याला. आणि अतिशय पांढरी शुभ्र खूप सुंदर, खायलाही सुंदर लागते आणि दिसायलाही खूप छान दिसते आणि पोटही भरतं. यासाठी ही भाकरी भाजी, याच्याबरोबर तुम्ही आमटीही खाऊ शकता, तुम्ही लोणचंही खाऊ शकता, शेंगदाण्याची खोबऱ्याची चटणीही खाऊ शकता जर तुम्हाला सुकं आवडत असेल तर. आणि जर अजून काही दही दूध तर तुम्हाला चालत असेल तर, पण दुधाबरोबर एवढी खास लागत नाही, पण ठीक आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही दुधाबरोबरही खाऊ शकता. आणि राजगिऱ्याची भाजी मिळते, मेन म्हणजे भाजी भाकरी तर खूप छान लागते. आमच्या इथे नाही मिळत, तुमच्या इथे मिळत असेल तर तुम्ही अवश्य करा. राजगिऱ्याची भाजी अगदी मेथीच्या भाजीसारखीच करतात, खूप छान लागते, चविष्ट लागते आणि उपवासालाही चालते. तर ह्या प्रकारे भाकरी आपली भाजून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता खूप छान झाली आहे भाकरी आपली, पांढरी शुभ्र. हे पहा, आपली भाकरीला अगदी अजिबात वेळ लागत नाही. 4 ते 5 मिनिटांमध्ये 2 भाकरी माझ्या झालेल्या आहेत. किती छान भाजले पहा. आता मी त्या आमटीची तयारी करते आहे. शेंगदाणे छान लालसर भाजून घेतलेत आणि ते चोळून आता त्याचे साल आपले पोलपट काढून घ्यायचे आहेत. तुम्ही नाही काढले तरी चालतील, कोणी कोणी शेंगदाण्याचे साल काढत नाही. तुम्ही जेवढे निघले तेवढे काढलेत. हे पहा, आणि आता मिक्सरमध्ये आपण वाटून घेऊया आमटीचं. आम्ही दुसऱ्या याच्यामध्ये काही घालत नाही, फक्त शेंगदाणे आणि चवीपुरत्या मिरच्या. तुम्हाला जेवढी करायची आहे त्यानुसार तुम्ही मिरच्या घ्या.
आणि छान वाटून घ्या. पाणी घालून त्याची पेस्ट करून घ्या छान मसाला. उपवासाची आमटी भाकरी एकदम मस्त लागते. हे पहा, या प्रकारे आपण बॅटर तयार करून घेतले त्याचं छान. आणि इकडे कढईमध्ये मी 2 चमचे साजूक तूप घातलं आहे. तुम्हाला शेंगदाण्याचं तेल हवं असेल तर तुम्ही ते घाला. उपवासाला जे चालतं आहे ते तुम्ही वापरू शकता, तेल तूप काहीही. माझ्याकडे तूप होतं, मी तूप वापरलेलं आहे. आणि तूप छान गरम झालं की त्याच्यात मध्ये आपल्याला हे पाणी कालवून मसाल्यामध्ये आणखी फोडणी करून घ्यायची आहे. आमच्याकडे जिरे वगैरे काहीही खात नाही. जिरे कोथिंबीर तुमच्याकडे जर खात असतील तर तुम्ही जिऱ्याची फोडणीही देऊ शकता, कोथिंबीरही घालू शकता. आमच्याकडे चालत नाही म्हणून मी घातली नाही. तर या प्रकारे जशी कन्सिस्टन्सी हवी आहे तसं पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्या. आपले आमटी तयार आहे. खूप साधी सुधी आणि सात्विक आहे ही. हे पहा, जसं लागते आपल्याला घट्ट पातळ त्याप्रमाणेच पाणी टाकून घ्या. जास्त घट्टही छान लागत नाही आणि जास्त पातळही छान लागत नाही, अशी मीडियम दाटसरच छान लागते थोडीशी. तर छान उकळी फुटली आपल्या आता आमटीला. उकळी फुटली की फक्त 4 ते 5 मिनटं तिला छान उकळून द्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा. म्हणजे आपली आमटी आणि भाकरी आता रेडी झालेली आहे. हे पहा, फक्त फेस असा आल्यावर तिला पूर्ण मिक्स करून घ्या, नाहीतर मसाला वरतीच लटकतो आणि खाली आमटी पातळ पातळच राहते. सारखं तिला अधूनमधून मिक्स करत राहा. हे पहा, या प्रकारे आपली आमटी ही रेडी आहे. चला आता आपण थाळी सजवूया. आपली गरम आमटी गरमागरमच हे खूप छान लागतं, गार झाल्यावर अजिबात छान लागत नाही. तर माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. हे घरगुतीच उपवासाचं लिंबाचं लोणचं आहे, आंबट गोड तिखट. हे पहा, भाकरी आमटी दही आणि लोणचं खूप छान वाटतं आहे. तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि सारिकास किचन चॅनलला सबस्क्राईब करा. श्री राधे राधे, जय अंबे माता की.